मनोगताच्या सुरुवातीलाच मी शासनामार्फत लोकनेते सन्माननीय पाटील साहेबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी मला भाग्यवान समजतो की आपल्या परिसरातील आंतरराष्ट्रीय विमानतळाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि देवेंद्रजींच्या पुढाकारानं जे पाटील साहेबांचं नाव दिलं गेलं त्यावेळी मी सरकारमध्ये उद्योगमंत्री आहे हे माझं मी स्वतःचं भाग्य समजतो. हे राजकारणावर बोलण्याचा प्रशांतजी व्यासपीठ नाही याची मला पूर्ण कल्पना आहे, पण या विमानतळाला हे नाव द्यावं याची मागणी आम्ही 2.5 वर्ष करत होतो. तुमच्या साथीला आम्ही सगळे होतो, परंतु आपल्याला माहिती असेल की आम्ही सगळे गुवाहाटीला गेलो आणि गुवाहाटीवरनं परत आल्यानंतर आम्ही हे नाव देणारच आहे हे लक्षात आल्यानंतर काही लोकांनी घाईघाईनं आता या भागातली मतं आपल्याला पडतील म्हणून घाईघाईनं नियमबाह्य हे नाव पाटील साहेबांचं आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिलं. मी मला भाग्यवान एवढ्यासाठीच म्हटलं की ज्यावेळी आम्ही सरकारमध्ये आलो आणि मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की आपल्याला या राज्यातले 2 ऐतिहासिक निर्णय घ्यायचे आहेत. ज्या लोकांनी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली एक नवीन जीवन जगायला सुरुवात केलेली होती 12.5% माध्यमातून आणि आपल्या सगळ्यांची मागणी होती की आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव दिलं गेलं पाहिजे, मला असं वाटतं की त्यावेळी आंदोलनं देखील मोठमोठी झाली, पण शेवटी त्या विमानतळाला पाटील साहेबांचं नाव देण्याचं भाग्य हे आमच्या नशिबी आलं. आता याची इतिहासात नोंद होणार आहे. काही लोकांच्या नशिबात नसतं, काही लोकांच्या नशिबात असतं, जे नशिबात होतं ते आमच्या नशिबात आलं. आणि म्हणून प्रशांतजी मी आपल्याला शब्द देतो, मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, जिल्ह्याच्या नियोजन मंडळामध्ये निधी किती आहे तुम्हाला माहिती आहे, परंतु त्या तिजोरीची चावी तुमच्याच हातात आहे असं समजून तुम्ही काही माझ्याकडे मागा. तुमच्या मतदारसंघामध्ये जे काही लागेल ते द्यायला मी तयार आहे, कारण शेवटी आपण जनतेचे सेवक आहोत. जनतेचं काम करत असताना, जनतेसाठी अहोरात्र मेहनत घेत असताना, जनतेच्या मनातली कामं पूर्ण व्हावीत यासाठी आपण मेहनत घेत असतो. आज महोत्सवाचं देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन तुम्ही केलं हा देखील एक विकासाचा भाग आहे असं मी मानतो, कारण माझ्या राजकीय जीवनामध्ये 1999 सालामध्ये एक मी महोत्सव सुरू केला बहर नावाचा आणि त्या बहर नावाच्या महोत्सवावर मी आमदार झालो आहे, त्याच्यामुळे या महोत्सवाला किती ताकद आहे याची मला पूर्ण कल्पना आहे. पण मी महोत्सवावर आमदार झालो म्हणून वकील साहेब तुम्ही हा प्रयत्न करू नका. प्रशांत शेटना नाहीतर म्हणजे उद्योगमंत्री येऊन सल्ला देऊन गेला तर मला पण संधी आहे, असं काही करू नका. पण या सगळ्या याच्यामध्ये एवढी ताकद आहे, आपण हे सगळे स्टॉल लावलेले जे बघितलेले आहेत ह्याच्यातनं देखील रोजगार निर्मिती होते आणि आज रोजगार निर्मितीसाठीच आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत. आणि सांस्कृतिक कला देखील आज आपण या ठिकाणी सादर करताय. आपण ज्याचा उल्लेख केला की कीर्तनापासून तमाशापर्यंतची सगळी लोककला ही आपण व्यासपीठावर सादर करताय आणि मी जबाबदारीनं सांगतो, मी महोत्सव केला असेल बहर, त्याच्यानंतर मल्हार असेल किंवा मोठमोठे महोत्सव हे अनेक वेळा माझ्या नेतृत्वाखाली झाले, पण सलग 10 दिवस महोत्सव करणारं हे पनवेल शहर आहे आणि तुम्ही सगळे मंडळी आहेत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, कारण 10 दिवस सलग महोत्सव करणं हे किती मोठं काम आहे हे माझ्यासारखा कार्यकर्ता समजू शकतो. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देत असताना अजून एक विनंती करायची आहे की प्रशांतजी आणि मी देखील सांस्कृतिक चळवळीशी फार जवळचे आहोत. मी अखिल भारतीय नाट्य परिषदेचा विश्वस्त आहे, प्रशांतजींनी सांगितलेले अनेक लोक आमच्याबरोबर काम करतायत, परंतु या देखील सगळ्या संस्थांचा उपयोग तुमच्या सांस्कृतिक चळवळीसाठी झाला पाहिजे. अनेक लोक आपल्यातली देखील सांस्कृतिक चळवळीमध्ये मोठी झाली पाहिजेत, यासाठी आमचं जर काही सहकार्य तुम्हाला लागणार असेल तर ते देखील राजकारण बाजूला ठेवून एक सांस्कृतिक चळवळ जोपासण्यासाठी मी आणि प्रशांत शेठ द्यायला तुम्हाला तयार आहोत हे देखील पालकमंत्री म्हणून या ठिकाणी मी सांगतो. आज एका अतिशय चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि प्रशांतजी तुमच्या तोंडावर मी सांगतो यशातला भाग नाही, ज्या ज्यावेळी पनवेलमधनं जायचो पूर्वी राजकारणात असताना नसताना देखील तर रामशेठ ठाकूर यांच्याबरोबर ओळख असावी असं कायमस्वरूपी वाटायचं,
पण नियतीचा खेळ कसा असतो बघा, की आज मी रामशेठ ठाकूर साहेबांच्या बाजूला पालकमंत्री म्हणून तुमच्यावर भाषण करतोय हे नियतीच्या मनात होतं. आणि दुसरं एक सांगतो प्रशांतजी, की जर गुवाहाटीला गेलो नसतो तर हा योग काय आला नसता. त्याच्यामुळे गुवाहाटीमुळे किती चांगले योग आले. काही लोक आमच्यावर टीका करतात ते सोडून देतात, आम्ही अगदी लाईटली घेतो, त्यांच्याकडे लक्ष पण मी कधी देत नाही. मी ते सध्या मनोरंजन म्हणून बघतो. पण गुवाहाटीला गेल्यामुळं चांगल्या चांगल्या लोकांची ओळख झाली, चांगल्या चांगल्या लोकांच्या बाजूला बसण्याची संधी मिळाली जी 2.5 वर्षामध्ये मिळाली नव्हती. आणि म्हणून गुवाहाटीला जाणं हे आमच्या दृष्टीनं अनन्यसाधारण महत्त्व असलेलं काम आहे. मगाशी मला कुणीतरी विचारलं, परत तुम्ही गुवाहाटीला जाणार का? म्हटलं आता गुवाहाटीला जाण्याचा प्रश्नच येत नाही, एकदा जाऊन आलो आहे, परफेक्ट कार्यक्रम करून आलो आहे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली, आता फक्त आम्ही दर्शनाला जाणार आहोत. आणि म्हणून चांगली लोकं एकत्र येण्याचं काम शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली झालं म्हणून त्यांचं देखील कौतुक केलं पाहिजे, त्यांचं देखील अभिनंदन केलं पाहिजे. आणि एक त्यांचा सहकारी म्हणून जबाबदारीनं सांगतो, प्रशांतजींवर देखील त्यांचा मनापासून जीव आहे. परवा ते नाश्त्याला म्हणून प्रशांत शेटकडे गेले आणि नाश्ता आणि जेवण दोन्ही करून घरातनं बाहेर आले. हे प्रशांत शेट, तुम्ही फक्त आम्हाला एकतर नाश्त्याला बोलवता किंवा जेवणाला बोलवता, आणि मुख्यमंत्र्यांना नाश्त्यासकट जेवणाला बोलवता. त्याच्यामुळे त्यांचं तुमच्यावर असलेलं प्रेम आणि तुमचं त्यांच्यावर असलेलं प्रेम हे अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं आहे. पण मला खात्री आहे की प्रशांतजी जे जे काम सांगतील, माझे सहकारी जे जे काम सांगतील, ते शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी अतिशय तन्मयतेनं करतील हा विश्वास पालकमंत्री या नात्यानं प्रशांतजी आणि रामशेठना मी या ठिकाणी देतो. मला इथे बोलवून माझा आदर सत्कार केलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. आणि केलेला सत्कार फुकट जाणार नाही आणि त्याचा तुम्हाला पश्चाताप होणार नाही हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.